आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी देशाचा शहात्तरावा स्वातंत्र्य दिन आज उत्साह आणि जल्लोषात साजरा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवला ध्वजारोहणानंतर तिरंग्या झेंड्याला राष्ट्रीय सलामी देण्यात आली भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रांगणात ध्वजारोहण केलं येत्या काळात जास्तीत जास्त उद्योग विदर्भात आणून गुंतवणूक वाढवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केलं विभागीय आयुक्त कार्यालय इथं भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ध्वजारोहणानंतर फडणवीस यांनी सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली नागपुरातील महालस्थित भाजप कार्यालयात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं उत्कृष्ट कामगिरीसाठी नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश अक्केवार आणि नागपूर ग्रामीण पोलीस दलातील सुनील अंबरते यांना राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर झालं तर गडचिरोली पोलिसांना तीन शौर्यचक्र जाहीर झाले आहे आयपीएस सोमय मुंडे एनपीसी रवींद्र नैताम आणि एनपीसी टीकाराम काटेंगे यांना शौर्यचक्र जाहीर झालं आहा नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे आपली बसच्या ताफ्यात सतरा ई आणि डिजिटल बसेसचं लोकार्पण आज संध्याकाळी संविधान चौकात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन चारची स्थापना करण्याचा निर्णय झाला असून यासाठी एक हजार पदांना मंजुरीही देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ही, ही बटालियन चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी कार्यरत असेल जेव्हा केव्हा पोलिसांना तातडीच्या मदतीची गरज असेल तेव्हा ही बटालियन तातडीनं त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना सहकार्य करेल आणि प्रत्यक्ष कृती करेल अशी माहिती त्यांनी दिली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या सर्व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नागपुरात देखील आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून जोरदार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार